माग उपमुख्यमंत्री केलं तेव्हा मी वरिष्ठांना म्हणलं माझ्याकडे गृह खातं द्या द्या पहिल्यांदा आधी राहून विनंती केल्यावर म्हणलं आता तरी द्यात नाही आणि लोकांनाही वाटतं की काय चाललंय यांचं काय असं होऊन त्या ठिकाणी देऊ नका. माग उपमुख्यमंत्री केलं तेव्हा पण मी वरिष्ठांना म्हणलं माझ्याकडे गृह खातं द्या पण वरिष्ठांना वाटत की ह्याच्याकडे गृह खातं दिल्यावरती आपलं पण ऐकायचं खरंय. मला जे योग्य वाटतं ते स्वीकारायचं. पहिला तर राष्ट्रवादीचा जरी चुकला दादा तर पोटात घ्या पोटात घ्या पोटात नाही वोटात नाही सगळ्याला नियम सांगतात. तुम्ही सुनीलला आणि चेतनला विचारा मी मीटिंग पण बैठका घ्यायचो त्यावेळेस कुणी जर आलं तर आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी त्याला जीवाचं रान करेन मी काय त्याच्या पाठीशी उभं राहील पण तोच जर चुकलेला असेल तर मी त्याच्यावर पांघरून घालून घालून पांघरून संपायची वेळ आली किती पांघरून त्याच्यामुळे ते तसं काय होणार नाही पण आपल्याला काही ते जमलं नाही ह्याही वेस्ट म्हणलं राहू द्या. पहिल्यांदा आधी राहून निरत्य केल्यावर म्हणलं आता तरी दे तिथली प्रॉफिट गेलं काय काय वरिष्ठांनी केल्यावर बोलता येत नाही काय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.